मी आजवर कोणत्याही पदासाठी इच्छुक नव्हतो किंवा दावेदार सुद्धा नव्हतो, मात्र माझ्या कामाच्या जोरावर मला महत्वाची पदं मिळत गेली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची संधी दिल्यास मी काय ती सोडेन का, असं विधान महसूल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुन्हा एकदा चंद्रकांत पाटीलही मुख्यमंत्री पदाच्या शर्तीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मनसोक्त चर्चा केली. एखादा असा माणूस आला की याला तिकीट द्यायला पाहिजे, तर आपण सिनेमाच्या सिनेमा थिएटरवाला 10 तिकीट वाजलं होतं ना. तेव्हा तो म्हणतो की हे अरे आपले विक्रम गोखले आले होता, असं विक्रम गोखले सारखे नाव कोण आहेत दोन तीन. यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन सांगितलं की शरद पवार 3 गेले याचा दस्ता इतका घेतला आहे, याचा आणखीन जे जाणार आहेत त्याच्यासाठी त्याची मानसिक तयारी. पहिला तर प्रतिप्रश्न माझा असा की भुजबळांना त्यांनी ज्यावेळेला शिवसेनेत आणलं त्यावेळेला ईडी ओपन, कारण सरकार त्यांचं होतं ना केंद्रात अंडाचे, गणेश नाईकांना आणलं तो व्हिडिओ बघत होते, नारायण राणेंना आणलं तो व्हिडिओ बघत होते. म्हणजे तुम्ही मात्र भावनिक आव्हान केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून भुजबळ वाटत आम्ही केलं की इडी इन्क्वायरी. मुळात ह्या देशामध्ये आपण सगळेजण अतिशय सुखाने जगतो, त्याचं कारण काही क्षेत्र जे आहेत त्याच्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप चालतच नाही. मग निवडणूक आयोग असेल, न्यायालय असेल, इन्कम टॅक्स असेल, लष्कर असेल, त्यामुळे तिथे उत्तम चाललेलं आहे. त्यामुळे ईडीची इन्क्वायरी हा कसे इनकी इन्क्वायरी लागावा असं इतकं सोपं विषय का. मुळात ईडी आणि इन्कम टॅक्सची इन्क्वायरी याची 2-2 वर्ष तयारी असते, त्याला मी त्या खोलत जात नाही आपल्याला माहिती आहे. त्याची रेखी करायला लागते, एकाच वेळेला छापा मारला तर एकही सुट्टा गवत. हे काही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खुशीबाने असं म्हटलं की कार्यक्रमामध्ये हास्यविरोध चालले होते, त्यांनीच पहिले डबले म्हणले हो दादा काही शिल्लक ठेवा की तुम्हाला सत्ताधारी म्हणून काम करताना एखादा विरोधक पाहिजे. मी त्यावर असं म्हटलं की नाही विरोधक पाहिजे पण तुम्ही अतिशय चांगला अल्पसंख्याक चेहरा या असं म्हणलं. आता त्यानंतर 8 दिवसांनी आड पडली